महाराष्ट्राला काका पुतण्या वाद नवीन नाही. ठाकरे, पवार, मुंडे, तटकरे अशा अनेक कुटुंबांमध्ये काका पुतण्या वाद झाला. यातील बहुतेक वादांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे, शरद पवार अजित पवार, जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर, उदयनराजे भोसले अभयसिंह राजे भोसले, सुनील तटकरे अवधूत तटकरे असे वाद महाराष्ट्रानं पाहिले. आता बिहारमध्येही असाच काका पुतण्याचा वाद समोर आलाय. मोठ्या राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या पुतण्याचा काकांनी टप्प्यात येताच अचूक कार्यक्रम केला, त्यामुळे पुतण्याला जोरदार धक्का बसला. बिहारच्या राजकारणात कधी काळी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लोक जनशक्ती पक्षात आता उभी फूट पडली आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर अवघ्या 8 महिन्यात त्यांचा मुलगा चिराग पासवान एकटा पडलाय. रामविलास पासवान यांचे बंधू आणि चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी टाकलेल्या डावामुळे चिराग चितपट झालेत. त्याआधी दिल्लीत काय झालं पाहूयात. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. खासदार चिराग पासवान हे त्यांचे काका पशुपती पारस यांच्या घरी सोमवारी दुपारी गेले होते. त्यांना आपल्या काकाला भेटायचं होतं, पण काका पशुपती पारस यांनी त्यांची मोटार बंगल्यातच येऊ दिली नाही. चिराग पासवान गेटच्या बाहेरच तब्बल 20 मिनिटं कारचा हॉर्न वाजवत राहिले. सगळा हा प्रकार मीडिया पाहत होता. 20 मिनिटांनंतर बंगल्याचं दार उघडलं. चिराग पासवान घरात गेले, पण त्यांचे काका तिथे नव्हते. काकांनी पुतण्याची भेट टाळली होती. आता हा राजकीय ड्रामा का सुरू आहे ते पाहूयात. चिराग पासवान लोकसभेत लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांचे गटनेते होते. मात्र इतर 5 खासदारांनी पारस यांना गटनेते करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. त्यांची मागणी मान्य झाली. चिराग पासवान यांना हटवून पारस यांची गटनेतेपदी निवड झाली. चिराग पासवान पक्षातील इतर खासदारांच्या मतांनाही फारशी किंमत द्यायचे नाहीत. त्याचा फायदा ऑपरेशन लोक जनशक्ती पार्टी दरम्यान संयुक्त जनता दलाच्या नेत्यांना झाला. पासवान यांना जराही चाहूल लागू न देता नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलानं पासवानांच्या पक्षाला सुरुंग लावला. आता चिराग स्वतःच्याच पक्षात एकटे पडलेत. जेडीयूनं विधानसभेचा बदला अवघ्या वर्षभरात घेतला. हा बदला कसा आणि कशासाठी घेतला ते आधी पाहूयात. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला चिराग वगळता सर्वांचा विरोध होता. मात्र चिराग यांनी कोणाचंही ऐकलं नाही. चिराग यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यांनी भाजपला उघड मदत करत जेडीयूचं खूप मोठं नुकसान केलं. स्वतःला मोदींचा हनुमान म्हणवणाऱ्या चिराग यांनी जेडीयूला धक्का दिला. जेडीयूच्या जागा 43 वर आल्या तर भाजपला 70 अधिक जागा मिळाल्या. चिराग यांच्यामुळे जेडीयू बिहारमध्ये भाजपचा लहान भाऊ झाला. चिराग यांना धडा शिकवून बदला घेण्याची योजना तेव्हापासून आखली जात होती. 2019 निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर लोक जनशक्ती पक्षाचे 6 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 5 जणांनी पशुपती पारस यांचं नेतृत्व मान्य केलं. झी न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार हे 5 खासदार संयुक्त जनता दलात म्हणजे नितीश कुमारांच्या तंबूत जाण्याची शक्यता आहे. पारस यांनी संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची भेटही घेतल्याची बातमी झी न्यूजनं दिली आहे. त्यामुळे जर हे 5 जण नितीश कुमारांच्या तंबूत गेले तर नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यातच नितीश कुमार यांना केंद्रात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही महत्वाचं पद हवं असल्याच्या चर्चा आहेत. जोपर्यंत मंत्रिमंडळाच्या विस्तारातली नावं फायनल होत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडतच राहतील. या राष्ट्रीय घडामोडींवर लोकमतचं लक्ष असणारच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि हो, लोकमत.com ला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.